फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल अंजलीज फूड ब्लॉग। आप आज बनना आहोत तांदूळाचे मसाला पापड। चला तो मैं वीडियो स्टार्ट करूया। तांदूळाची पीठ तयार करण्यासाठी मी तांदूळ 3 दिवस भिजत घातले होते आणि नंतर धुवून कडक उन्हात वाळवले। वाळवल्यानंतर दळून घेतले आहे। तशा प्रकारे तांदूळाचे पीठ तयार करून घ्यायचं आणि मग नंतर आपण पापड करायचे। 1 किलो तांदूळाचे पीठ आहे हे, त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेतोय आपण। 2 चमचे जिरे घेतले, 2 चमचे तीळ आहे, 1 चमचा खसखस आहे आणि 2 चमचे ओवा आहे। आता हे सगळं मी मिक्सर मध्ये फिरवून घेते। मसाला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आहे। आता मी याला गाळून घेते आणि मग पिठामध्ये मिक्स करते। हे पिठाला आता मिक्स करून घेते मी व्यवस्थित। मी 1 ग्लास पाणी टाकते ज्याची आपल्याला खिशी घ्यायची आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची। आपण चवीपुरते मीठ घालू याच्यात। पाण्याला चांगली उकळी आली आहे हे बघा। मी काठापर्यंत पीठ भरून पाण्यात टाकत आहे। परत झाकण ठेवायचं। गॅस बारीक ठेवायचं। आपलं पीठ चांगलं घोटून झालं आहे। आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि 5 ते 7 मिनिटात आपलं पीठ वाफून होऊन जाईल। आता या पिठाला मी एक प्लास्टिक मध्ये आणि ओल्या कपड्यामध्ये घेतलं आहे। आता मी याला पोळपाटवर मळून घेते। मी डिंकाचं पाणी घेतलं आहे। डिंक रात्रभर भिजत घातला होता आणि त्यामध्ये थोडं तेल टाकले। हे पाणी असं ताटाला लावून घेते। पिठाला चांगलं मळून घेते। आणि डिंकाचं पाणी लाटण्याला लावून पापड लाटून घ्यायचं। असं समोर लाटायचं, याला समोर लोटायचं। पापड तयार झाला आहे। त्याला काढताना असं काढायचं, हे बघा, असं सावकाश काढायचा। पीठ जर व्यवस्थित वाफवलं असेल तर पापडाचे तुकडे होत नाही, व्यवस्थित होतात। पापडांना दिवसभर उन्हात वाळून घ्यायचं। दोन दिवसानंतर पापड चांगले वाळून झाले। आता मी तुम्हाला तळून दाखवते। तेल ठेवलंय मी कढईमध्ये आणि ते चांगलं गरम झालं आहे। मसाला पापड तुम्ही नक्की बनवून बघा। तर तुम्ही अशा प्रकारचे तांदूळाचे पापड नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू।